तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आज या ठिकाणी ज्यांचं कीर्तन भजन आपण ऐकलं ते हरिभक्त परायण आदरणीय देशमुखजी महाराज, या ठिकाणी उपस्थित सर्व विनेकरी कारकरी भालके कुटुंबियांच्या विनंतीला आणि नानांच्या वरती मनापासून अंतकरणापासून प्रेम करणारे या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तमाम नानांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले सर्व वडीलधारी सहकार शिवमेरी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आदरणीय काळुंबे सर, आदरणीय युवराजदादा गणेशदादा, सहकार शिवमेरीचे सर्व सन्माननीय व्हाईस चेअरमन संचालक दामानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सन्माननीय संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय माजी संचालक पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंढरपूर मंगळवेढा शहरातील सर्व आली माजी सन्माननीय नगरसेवक प्रमुख पदाधिकारी या दोन्ही तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच आली माजी सरपंच सदस्य आणि विनंतीला मान देऊन आलेले सर्व वडीलधारे आणि पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्र इथं बहुतांश करून नानांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आदरणीय आमदार काळुंबे सरांनी सांगितलं की 1985 पासून त्यांच्या दळणघटनेतले सहकारी असतील आणि वडीलधारी मार्गदर्शक उपस्थित आहे आणि म्हणून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी सर्वसामान्याला केंद्रबिंदू मानून काम केलं त्याच प्रेरणेतून त्यांच्या कार्याचा वसा घेऊन ती ठिकाणी काम करण्याची भूमिका आमचे कार्यकर्ता म्हणून आहे. आज या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज नानांना जाऊन 3 वर्ष झाली तर तरी देखील त्यांच्यावरती विचारावरती प्रेम करणारे अनेक वडीलधारे अनेक तरुण सहकारी पाठीशी या प्रतिकूल परिस्थितीत ठामपणे त्या पाठीमागे राहून लढण्याचं बळ आणि प्रेरणा त्या ठिकाणी देत असतात आणि म्हणूनच आता आदरणीय काळुंबे सर असतील किंवा आदरणीय चेअरमन साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुणांना सोबत घेऊन जाऊन भविष्य काळात आपल्या परिवारातल्या सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जी नानाने आपल्याला घालून दिलेली शिकवण आहे ती करण्याची पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक तरुण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आयोजन देतो. पुनश्च एकदा आपल्या उपस्थित सर्वांचं त्या ठिकाणी दिलीप बाबा असतील, सर्व नगरसेवक असतील त्या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व वडीलधाऱ्यांचं मी भालके कुटुंबियांच्या वतीनं त्या ठिकाणी अंत्यकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही कुटुंबियांच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करतो आणि मी